हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन आहे. राजाने एखाद्या जनतेसाठी कसं राज्य करावं आणि ते लोकांच्यासाठी कसं असावं, रयतेचं राज्य कसं असावं, एक आदर्श नमुना महाराजांनी घालून दिलेला होता. या राज्याभिषेकाच्या दिनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची आठवण यावी, प्रेरणादायी ठरावं म्हणून आपण 6 जूनला राज्यातील सर्व ग्रामपंचायतीवर, पंचायती समितीवर, जिल्हा परिषदेवर आपण गुढी भगवी उभा करून त्याचं नमन करणार आहोत. पण यालाच विरोध केलेला आहे वकिलाजी सदावर्ते यांनी आणि त्यांच्या यांनी की अशा पद्धतीने संविधानामध्ये कुठं नाही बसत आणि हे चुकीचं अशा संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. आता शिवाजी महाराजांचं नामस्मरण करणं, त्यांचा इतिहास सांगणं ही चूक असेल तर कुठलीही शिक्षा मी भोगायला तयार आहे. परंतु सदावर्ते हे मराठ्याच्या आरक्षणाच्या विरुद्ध कसे जाऊ शकतात, त्यांच्या पत्नी अनिल देशमुखांच्या विरुद्ध कोर्टात कशा जाऊ शकतात, भाजपचं यांचं काय कनेक्शन आहे हा निश्चित योगायोग नाही आणि म्हणून मला वाटते त्यांची फूस त्यांना असावी असं वाटतं. याला कुठेतरी राजकीय कांगोर आहेत. 100% सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी या कशा पद्धतीनं तुम्ही बघितलं असेल, मराठी समाजाला, गरीब समाजाला आरक्षण मिळण्याच्या विरोधी ते कोर्टात जात आहेत, त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नीसुद्धा कोर्टात जात आहेत, हा निश्चित योगायोग नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक धर्माच्या जातीच्या पलीकडे, सीमांच्या पलीकडे गेलेले आहेत, मग अशावेळी विरोध का नेमका? नाही, वास्तू की चुकीचं आहे, समाजाने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापना केलेली होती. वास्तू शिवाजी महाराजांवर असं बोलणं हे निषेधार्ह आहे, सदावर्तींचा निषेध झाला पाहिजे. उद्या हा शिवस्वराज्य दिन साजरा होणार संपूर्ण राज्यभर. 100% शिवाजी महाराजांच्या ह्या कार्यक्रमाला कोण रोखू शकतंय, कुणाची ताकद आणि हिंमत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि त्यावर आधारित कायदे तशा प्रकारची मुभा देत नाही. केवळ आणि केवळ एकच निशाण म्हणजे तिरंगा ध्वज आहे आणि त्या त्या व्यतिरिक्त उद्धव सरकार असेल किंवा जे कोणी पुढाकार घेत असतील, म्हणजे खासदार संभाजी लोकसेवक आहेत, अशा प्रकारची अनिष्ट मागणी कोणी करू नये आणि अनिष्ट मागणी करणारे हे देशद्रोही असतात हे लक्षात ठेवावं. आणि आम्ही दिलेल्या तक्रारीवर तातडीने थांबवलं नाही तर आम्ही पोलीस फिर्याद आणि वेळ पडली तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, हे लक्षात ठेवा उद्धव सरकारनी, असा मी इशारा सुद्धा देत आहे.